नमस्कार पालकांनो, आज तुम्हाला सगळ्यांना ज्यांच्या कर्णबधीर मुलं आहेत की ना, किंवा ज्यांच्या घरामध्ये असं मूल आहे की ज्या जे जन्मजात मूक आणि बधीर आहे, त्यांच्यामध्ये ऐकण्याचं कसं महत्व आहे आणि आपली ऐकण्याची प्रक्रिया किती महत्वाची आहे हे समजून सांगण्यासाठी आणि तुमचं काही मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित आहे. आयुष्यामध्ये काही गोष्टी वेळेवर करणं खूप महत्वाचं असतं. तशीच जेव्हा आपल्या घरामध्ये कर्णबधीर मूल जन्मत तेव्हा त्याला लवकरात लवकर ऐकू येण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आणि तातडीचं आहे. आपण तत्परता दाखवायला पाहिजे. ही एक न्यूरो इमर्जन्सी आहे, मेंदूच्या संबंधित असलेली इमर्जन्सी आहे हे सर्व पालकांनी लक्षात घ्यावं. आपण असं समजतो की हार्ट अटॅक आला, अपघात झाला म्हणजे ती इमर्जन्सी आहे, परंतु एखाद्या बाळाला जर अगदी जन्मजातच ऐकायला येत नसेल तर ती सुद्धा एक इमर्जन्सी आहे हे मी थोडक्यात मध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. मित्र, आपण ऐकायला नेमकं सुरुवात कसं कधी करतो? तर आपण खरं तर ऐकायला सुरुवात आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो ना तेव्हाच ऐकायला सुरुवात करतो. आणि आईच्या पोटामध्ये असताना म्हणजे कितव्या महिन्यामध्ये? तर चौथ्या किंवा पाचव्या महिन्यापासून आपण ऐकायला सुरुवात करतो. त्यामुळे तुम्ही कधीही बघा, एखादं 3-4 महिन्याचं मूल, एखादं बाळ रडत असेल तर ते आईचा आवाज ऐकलं की पटकन शांत होत, कारण तो आई त्या मुलाने आईच्या गर्भामध्ये असतानाच आईचा आवाज ऐकलेला असतो, त्या आवाजाचा त्याचा परिचय झालेला असतो. आणि कॉक्लिया म्हणजे अंतरकरण हा अवयव असा आहे की तो साधारणतः चौथ्या पाचव्या महिन्यामध्येच चांगला विकसित होतो आणि तेव्हापासूनच त्या बालकाला ऐकायला यायला लागतं. खरं म्हणजे ऐकण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, तर ती ही कानाच्या माध्यमातून होते, परंतु कान हा त्याचा मुख्य अवयव नाहीये. आपण कान हे फक्त माध्यम आहे, आपण मेंदूने ऐकतो. तसे मेंदूचे अनेक महत्वाची कामं आहेत. म्हणजे मेंदू हा आपलं जीवन समृद्ध करतो. सगळ्या गोष्टीचे केंद्र आपल्या शरीरातल्या हे मेंदूमध्येच आहे. आपलं ऐकणं, आपलं बोलणं, आपलं व्यक्तिमत्व बहरणं हे सगळं मेंदूमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींच्या जोडण्यावर अवलंबून असत. आपल्या मेंदूमध्ये अनंत पेशी आहेत. किती आहेत? तर 10,000 कोटी न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये असतात आणि हे सगळे एकमेकाला जोडलेले असतात. म्हणजे आपण एखादा अनुभव घेतो, तो एखाद्या आवाजाचा अनुभव असेल, म्हणजे उदाहरणार्थ पाऊस कसा पडतो, वारा कसा सुटतो, एखादं गाणं कसं ऐकू येतं, हे गाणं ऐकत असल्यानंतर त्याच्याबरोबर तबला कसा वाजतो, ते भजन आहे का कसं आहे, ते भक्तिरसपूर्ण आहे का वीररसपूर्ण आहे, हे सगळे भाव आपण कसे जाणतो? तर मेंदू आपल्या ह्या सगळ्या जोडण्या हा वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये निरंतर करत असतो आणि त्या जोडण्यामुळे आपलं आयुष्य समृद्ध बनतं. त्या जोडण्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या भावभावना कळतात. आपल्याला 5 महत्वाची अशी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. ते म्हणजे श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच आधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. म्हणजे ऐकणं, पाहणं, वास घेणं, चव घेणं आणि एखाद्या गोष्टीला स्पर्श करणं, ह्यातून आपल्याला ह्या जगातल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. सुरुवातीला काय असतो? आपली मेंदू म्हणजे एक कोरी पाटी असते, परंतु ह्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जेव्हा आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळे सिग्नल्स येतात, म्हणजे मेंदूच्या वेगवेगळ्या पेशी ह्या उद्दीपित होतात किंवा त्यांना चालना मिळते, तेव्हा त्या त्या अनुभवातून त्याच्या जोडण्या तयार होतात आणि मग मेंदू हा अनुभव समृद्ध बनतो. आपल्याला अनेक शब्द आपण ऐकतो, पण त्या नुसत्या शब्दांना काही अर्थ आहे का? तर नुसत्या शब्दांना काहीच अर्थ नाही आहे. हा पेन आहे, ही किल्ली आहे, हा बॉल आहे, हे फूल आहे, याला काही अर्थ आहे का? तर याला काही अर्थ नाही आहे. परंतु हे फूल गुलाबी रंगाचं आहे, हे फूल सुवासिक आहे, हा बॉल लाल रंगाचा आहे, या सगळ्या गोष्टींना त्याच्या एकंदरीतच एकंदर त्या वस्तूचा उपयोग, त्या वस्तूचं दिसणं, त्या
त्या वस्तूचं असणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या शब्दांना अर्थ प्राप्त होतो. शब्दांचं वाक्य बनतं, शब्दांचे उपयोग आणि वाक्यात उपयोग होतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ प्राप्त होतो. आपण वेगवेगळी कौशल्य आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो आणि हे कौशल्य ह्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातूनच आपण आत्मसात करू शकतो. त्यामुळे आपल्या घरी जे मूल जन्माला आलेलं आहे त्याला जर जन्मजात कमी ऐकायला येत असेल तर लक्षात घ्या की पहिल्या 2 वर्षात मेंदूची वाढ ही झपाट्याने होत असते. तो हे सगळे अनुभव गोळा करत असतो आणि ह्या 2 वर्षामध्ये त्याच्या कानावर जर शब्द पडलेच नाही, शब्दांचं बीजांकरण झालंच नाही, तर मग तो मेंदू जो आहे तो जे ऐकण्याचं जे मेंदूचं केंद्र आहे ते कोरं राहतं, तिथं ते बीज पडतच नाही. नेहमीचं ऐकणं कसं असतं बघा, मुलं ऐकणं त्यांच्या कानावर शब्द पडतात. मी मगाशी सांगितलं की कान हे माध्यम आहे, मुळामध्ये आपण मेंदूच्या साह्यानं ऐकतो कारण ऐकणं हे नेहमी बुद्धिमत्तेशी संबंधित असतं. मेंदूचा जो ऐकण्याचा भाग आहे तिथपर्यंत जर आवाज पडला, तिथपर्यंत जर शब्द पडला, तिथपर्यंत वाक्य पडलं, तिथपर्यंत एखादं क्रियापद पडलं तर ते त्या मुलाला समजतं. त्यामुळे कान असणं म्हणजे त्याला ऐकू येतं असं काही नाही. कान असल्यानंतर त्याद्वारे जे शब्द आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात ते पोहोचले पाहिजेत. जेव्हा एखादं मूकबधिर मूल जन्मतं तेव्हा नेमकं काय होतं की मी तुम्हाला समजून सांगतो की ते मूकबधिर जेव्हा मूल जन्मतं तेव्हा कान चांगला असतो पण त्यांचा अंतरकरण जो आहे, म्हणजे त्याचा बाह्यकरण चांगला असतो पण त्यांचा अंतरकरण जो आहे ज्याला आपण कॉक्लिया म्हणतो, ते कॉक्लिया हा कमजोर असतो, तो क्षीण असतो. त्यामुळे त्या कॉक्लियातून शब्द पुढे मेंदूच्या केंद्रावर पडतच नाही आणि ते शब्द पडले नाही म्हणजे जसं एखादं शेत आहे तिकडं तिथं मशागत झालेली आहे, तिथं रक्तपुरवठा चांगला आहे, जसं सगळं चांगलं आहे, परंतु त्या शब्दामध्ये त्या शेतामध्ये बीजच पेरलं गेलं नाही तर जसं मग तिथं अंकुरच फुटणार नाही, तशी काहीशी गोष्ट होते. आणि त्यामुळे पुढचं जे वाक्य तयार होणं आहे त्या वाक्याला अर्थ प्राप्त होणं आहे, त्या वाक्यात आपल्या लक्षात ठेवणं आहे, म्हणजे त्या वाक्यातून बुद्धिमत्ता निर्माण होणार आहे, त्यातनं विचार प्रक्रिया चालू होणार आहे, त्याला भावना जोडल्या जाणार आहेत आणि मग त्या भावनांचं प्रगटीकरण वाक्यात शब्दात होणार आहे किंवा कृतीतून होणार आहे. हे सगळीच पुढची प्रक्रिया थांबून जाते. त्यामुळे मूल नुसतं ऐकत नाही तर मूल त्या शब्दांच्या द्वारे समजून सुद्धा घेत आणि ते समजून घेतल्यानंतरच त्याला ते बोलता येतं. म्हणजे एखाद्या लहान मुलांना आपण सांगितलं की पलीकडच्या खोलीत जा आणि माझ्या लाल रंगातल्या कोटातला निळा शाईचा पेन घेऊन आईला नेऊन दे, तर ही प्रक्रिया त्याला समजण्यासाठी त्याच्या मेंदूवर ती वाक्य पडणं, त्याच्या अगोदर त्याचे संस्कार झालेले असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ही अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण कृती आहे की त्यांनी जाणं ते बरोबर त्या तो पेन घेणं आणि तो पेन त्याच्या आईला नेऊन देणं, तर त्याला तो पेन उचलणे नेऊन देणे ह्या सगळ्या कृती माहीत पाहिजेत. आपल्या मेंदूचा जो विकास आहे तो 90% विकास हा 3 वर्ष वयापर्यंत होतो आणि हा निसर्गाने आपल्याला दिलेला हा एक मर्यादित पिरियड आहे आणि ह्या मर्यादित कालावधीमध्येच आपल्याला अत्यंत जोर लावून प्रयत्न करायचा आहे. आपण जर असं म्हटलं की मी नंतर ह्याच्याकडे लक्ष देईल त्याच्या ऐकण्याकडे तर चालणार नाही, कारण त्याने काय होईल, महत्वाचे असं त्याचं मौल्यवान क्षण तुमच्या हातातून निष्ठून जातील, निघून जातील. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून, गेल्या 40 वर्षातून झालेल्या अनुभवातून असं लक्षात आलेलं आहे की कोणत्या वयामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन केलं पाहिजे, आपण त्याला ऐकण्याची मौल्यवान भेट ही कधी दिली पाहिजे, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर दिली पाहिजे. जगभरामध्ये अनेक देशांच्या मध्ये आता 1-3-6 हा नियम पाळायला सुरुवात झालेली आहे. आपल्याही देशामध्ये काही हॉस्पिटलमध्ये हा पाळला जाऊ लागलेला आहे. आमच्याही हॉस्पिटलमध्ये, मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतो तिथेही आम्ही हा नियम पाळतो. जन्मलेल्या प्रत्येक मुलाचं स्क्रीनिंग आम्ही
पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी करतो. त्या स्क्रीनिंगद्वारे आम्ही OAE म्हणजे ऑटो अकॉस्टिक इमिशन ही टेस्ट करतो. त्यातून आम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी जन्मलेल्या बाळाला कळतं किंवा ह्याला ऐकायला नीट येत आहे का नाही. त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी आम्ही 3 महिन्यानंतर हेरा नावाची टेस्ट करतो. OAE तर पुन्हा एकदा करतोच करतो. पुन्हा ब्रेन स्टेम युरोप रिस्पॉन्स ऑडिओमेट्री नावाची जी तपासणी आहे ती पुन्हा एकदा करतो. आणि 6व्या महिन्यामध्ये आम्हाला हे पक्क कळतं की वेगवेगळ्या तपासण्या आम्ही करतो. त्याच्यामध्ये सीटी स्कॅन आहे, त्याच्यामध्ये MRI आहे, त्यामध्ये त्याचं सायकोलॉजिकल एज काढणं आहे, त्याचं इंटेलिजंट क्वेश्चन तपासणं आहे. त्या सगळ्याद्वारे आम्हाला माहीत होऊन जातं 6व्या महिन्यामध्ये की ह्या मुलाला ऐकू कसं येत आहे, ह्याचा कॉक्लिया कसा आहे आणि आपण ह्याचं ऑपरेशन करायला पाहिजे की नाही पाहिजे, करता येतं का नाही. आणि बहुतांश म्हणजे 99.99% मुलांमध्ये इतर काही विकृती नसतील तर आपण 6 महिन्यानंतर कधीही त्याचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन करू शकतो. परंतु मी आताच म्हणालो की पहिले 2 ते 3 वर्ष आयुष्याचे असे असतात की जे खूप महत्वाचे असतात, जिथे आपण शब्दांचा समृद्धी जर वाढवली, आपण शब्द रूपी भाषण त्याच्या मेंदूच्या केंद्राचं जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या भाषेचा विकास होऊ शकतो. आपण जर वाट पाहत राहिलो, आपण जर एखादी गोष्ट पुढे ढकलत राहिलो तर काय होतं, ही महत्वाची वर्ष वाया जातात, महत्वाचे क्षण आपल्या हातातून निष्ठून जातात. आणि दुसरी एक प्रक्रिया घडते जी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, आपलं दृष्टीचं जे मेंदूतलं केंद्र आहे आणि ऐकण्याचं जे मेंदूचं केंद्र आहे हे जवळजवळच असतं. जे दृष्टीचं केंद्र आहे इथे निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे आणि जे ऐकण्याचं केंद्र आहे ते पिवळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे. आणि जन्मजात हे दोन्ही केंद्र चांगले विकसित असतात आणि ते बाळ पाहायला लागतं. आणि जर नॉर्मली ऐकत असेल तर काय होतं, ते दोन्ही केंद्र विकसित होतात. पण ते बाळ पाहत चांगलं असेल, त्याची दृष्टी चांगली असेल, परंतु त्याला ऐकायला कमी येत असेल, त्याचं कॉक्लिया चांगलं डेव्हलप झालेलं नसेल, तर होतं काय, तर त्याचं होतं असं की जे ऐकण्याचं केंद्र बंद झालेलं आहे त्या ऐकण्याच्या बंद झालेल्या केंद्रावर बाजूचं जे काही दिसण्याचं केंद्र आहे हे अतिक्रमण करायला लागतं. मी एक छोटस उदाहरण देतोय. समजा एखाद्याचं शेत आहे आणि ते शेत पडीक आहे, खूप दिवसापासून तिथे काही शेती झालेली नाहीये आणि त्या शेतकऱ्याने त्याच्या शेंदाला बांध पण घातलेलं नाही किंवा कुंपण सुद्धा घातलेलं नाही, तर काय होतं, आजूबाजूचे जे शेतकरी असतात ते त्याच्यावर अतिक्रमण करतात. असं काहीसं अतिक्रमण आपल्या दृष्टीचं जे मेंदूतलं केंद्र आहे ते आपल्या श्रवण केंद्रावर अतिक्रमण करतं. आणि मग ही गोष्ट पूर्ण घडून गेल्यानंतर जर आपण कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन केलं तर त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन हे अतिक्रमण करण्याच्या अगोदर किंवा आपण हे जे श्रवणाचं केंद्र आहे ते विझून जाण्याच्या अगोदरच कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर हे वय काय आहे, मी आता तुम्हाला वरच्या कोष्टकामध्ये दाखवलेलं आहे की 6 महिने. आता 6 महिन्या ते 2 वर्ष, 6 महिने ते 1.5 वर्ष जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण त्याचं इम्प्लांट केलं पाहिजे. मी आता तुम्हाला सांगत होतो की काय फायदे आहेत आपण जर वेळीच कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन केलं. आपलं जे मूल आहे ज्याला कमी ऐकायला येतं हे आपल्याला समजलेलं आहे आणि आपण लगेचच त्याच्यावर कृती केली, आपण लगेचच कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला, तर त्यातनं काय काय साध्य होतं. बघा, प्रत्येक पालकाच्या मनामध्ये आपल्या मुलाविषयीची काही स्वप्न असतात. काय स्वप्न असतात, की आपल्या मुलांनी इतर मुलासारखं आत्मविश्वासपूर्ण बोलायला पाहिजे, शाळेत जायला पाहिजे, त्याची शालेय प्रगती चांगली व्हायला पाहिजे, त्यांनी शिक्षण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांनी डॉक्टर झालं पाहिजे, त्यांनी इंजिनियर झालं पाहिजे, त्यांनी इतर मुलांच्या सारखं मिळून मिसळून खेळलं पाहिजे, हास्य विनोद केले पाहिजेत, त्यांनी आपल्या आयुष्यात आयुष्य समृद्ध करणारे जे अनेक गोष्टी आहेत, विशेषतः खेळ असतील, शिक्षण असेल, कला असतील, त्या प्रत्येक प्रांतामध्ये आपलं मूल हे पुढंच असायला हवं
असं प्रत्येक पालकाची इच्छा असते. मूल स्वावलंबी व्हायला पाहिजे अशी त्याची इच्छा असते. हे घडण्यासाठी काय करायला लागेल, हे घडण्यासाठी एक पक्का निर्णय तुम्हाला घ्यायला लागेल की तुम्हाला जेव्हा समजतं ना की आपल्या मुलाला कमी ऐकायला येत आहे आणि इतर मुलांच्या सारखं इतर मुलं जसे बोलतात तसं तो बोलत नाहीये, त्याचं वय वाढलंय तरी तो अजून पाहिजे तेवढे शब्द बोलत नाहीये, नुसतं पापा बाबा म्हणतोय, याचा अर्थ वेळ आलेली आहे त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची आणि त्याच्यावर लवकरात लवकर कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन करण्याची. आणि जगभरामध्ये आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही 2 वर्षाच्या आतच कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर त्या मुलांची प्रगती ही इतर बाकींच्या मुलांपेक्षा 5 पट जास्त असते. आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण ही गोष्ट त्या मुलाला आत्मविश्वास देणार आहे, ही गोष्ट त्या मुलामधला न्यूनगंड काढून टाकणार आहे. आपण थोडा उशीर केला ते मूल अभ्यासात थोडस मागे पडेल, ते आत्मविश्वासपूर्ण बोलण्यामध्ये थोडस मागे पडेल, मित्रांबरोबर खेळण्यामध्ये त्यांच्याबरोबर भाषा बोलण्यामध्ये त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यामध्ये थोडस मागे पडेल, त्याला व्यक्त होणार नाही आणि मग त्याला न्यूनगंड वाटायला लागेल की अरे आपण इतरांच्या पेक्षा आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं वाटायला लागेल. आणि असं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व घडवायचं आहे. आपण मुलांना कॉक्लिअर इम्प्लांट करून कशाची भेट देणार आहोत, एक त्याचं वृत्तांतर होणार आहे, त्या पूर्ण आयुष्यातलाच कलाटणे मिळणार आहे, त्याला एक अत्यंत चांगल्या आयुष्याची भेट आपण देणार आहोत. हे फक्त कॉक्लिअर इम्प्लांट करणं म्हणजे त्याला आपण भाषा देतो आहोत, आपण त्याला बोलणं देत आहोत, त्याला श्रवणाची भेट देत आहोत, एवढं ते मर्यादित नाहीये. आपण त्याची पूर्ण आयुष्याचं बदललेलं आहे, आयुष्य ट्रान्सफॉर्म झालेलं आहे, आयुष्याची मौल्यवान अशी भेट आपण त्याला व्यक्तिमत्व विकासाच्या रूपाने देणार आहोत. म्हणजे पालकांना नम्र विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे. जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात की हे ऑपरेशन लवकरात लवकर करून घ्या, बऱ्याच पालकांना अशी शंका असते की अरे हा टेस्ट बरोबर आहे का, किंवा ते आणखी 4 ठिकाणी जाऊन ती टेस्ट करतात, त्यात वेळ घालवतात. तर असा कृपया वेळ घालवू नका. आपण जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे खरोखरच याला कमी ऐकायला येत आहे, खरोखरच याला कमी हा बोलतो आहे, तर लवकरात लवकर कृती करा, लवकरात लवकर कॉक्लिअर इम्प्लांट करण्याचा निर्णय घ्या. त्यामुळे काय होईल, त्यामुळे त्याच्या पुढच्या पायऱ्या ज्या आहेत त्या खूप सोप्या होतील, तो शाळेत वेळेवर जायला लागेल, त्याची शाळेची प्रगती होईल. नाही तर ही संधी आपल्या आलेली होती, आपल्याला अनेक डॉक्टरांनी ऑडिओलॉजिस्टनी सांगितलं होतं की अरे करून घ्या बरं का ऑपरेशन, आणि आपण तिथं वेळ काढू पाना केला आणि मग ती बस निघून गेली, आपल्या हातातून ते क्षण निष्ठून गेले आणि नंतर पश्चाताप करून काही फायदा नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या की ही एक प्रकारची मेंदूच्या दृष्टीनं आणि त्याच्या श्रवणाच्या दृष्टीनं एक इमर्जन्सी आहे. जो ऐकतो तोच बोलतो, जो ऐकतो आणि जो बोलतो तोच त्याचं व्यक्तिमत्व उठावदार बनवतो. आणि त्यामुळं आपल्याला आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये अत्यंत भरीव कामगिरी करणारा अत्यंत प्रभावशाली असं व्यक्तिमत्व असणारी निर्माण करायची असेल तर कृपया कृपा करून वेळ घालवू नका, लवकरात लवकर कृती करा आणि कॉक्लिअर इम्प्लांटचं जे ऑपरेशन आहे ते करून घ्या. ते केल्याने त्याचं आयुष्यालाच कलाटणी मिळणार आहे. धन्यवाद.